दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। 10 जानेवारी संध्याकाळी 4 वाजता कोथळी येथील शेतकरी अशोक पंढरीनाथ चौधरी यांनी कोथळी गावचे पोलीस पाटील संजय चौधरी यांना श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताई नगर या लगत त्यांच्या शेतात त्यांचा मुलगा न वापरात असलेल्या विहिरीजवळ लहान कुत्र्याची पिल्लू पकडण्यासाठी गेला असता तिथे विहिरीत डोकावून बघितले असता सदर विहिरीमध्ये मनुष्य पाण्यावर तरंगत दिसल्यामुळे त्यांनी तात्काळ कोथळी पोलीस पाटील संजय चौधरी यांना माहिती कळवली। पोलीस पाटील यांनी सदर माहिती पोलीस कॉन्स्टेबल गोरेवाल यांना दिली असता मुक्ताई नगर येथील पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृत व्यक्ती विहिरीतून काढण्यासाठी पोलीस पाटील यांच्या मदतीने अशोक चौधरी या शेतकऱ्याने ट्रॅक्टर नाळा खाट याची व्यवस्था उपलब्ध करून स्वतः पोलीस श्रावण जावरे श्री गोरेवाल देवरे सोनवणे शेतकरी पवन चौधरी कार्तिक चौधरी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पाटील आणि तसेच स्वतः विहिरीची साफसफाई कोथळीचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील चौधरी यांनी करून निरीक्षक खटाळ यांनी स्वतः हातभार लावून मृत व्यक्ती काढण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन केले। तसेच महाराष्ट्र पोलीस पाटील ग्रुपच्या सहाय्याने संजय चौधरी कोथळी पोलीस पाटील यांनी सोशल मीडियाच्या सहाय्याने ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आवाहन केले। संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत उच्चंदा येथील वैद्यकीय अधिकारी इंगळे यांनी घटनास्थळी येऊन मृत व्यक्ती हा 6 ते 7 दिवसापूर्वी मृत झालेला असल्याचे सांगून घटनास्थळी विच्छेदन करून त्याच ठिकाणी मृत व्यक्तीला मुठमाती देण्यात आली। ही सर्व घटना होईपर्यंत मुक्ताई नगरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक खताळ तसेच त्यांचे सहकारी कोथळीचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील संजय चौधरी हे स्वतः शेवटपर्यंत तिथे उपस्थित होते। पंकज तायडे, दक्ष न्यूज, मुक्ताई नगर।